टीव्हीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यपाल अभ्यासू आहेत, विद्वान आहेत, मात्र त्यांनी इतका अभ्यास करू नये. तसेच घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नेमणूक होत असते. सरकारची शिफारशी, लोकभावना या डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही, असे मत खासदार संजय राऊत यांनी मांडले. राज्यपालांचं काय उत्तर आहे त्यातही मला पडायचं नाही, पण मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे ह्यांनी राज्यपालांकडे जे उत्तर पाठवलेलं आहे ते तुमच्या समोर आहे. जे मी काले म्हणालो होतो की राज्यपालांनी इतका अभ्यास करू नये, जे घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नेमणूक होते. विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना ह्या डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही. राज्यपाल अभ्यासू आहेत, विद्वान आहेत, पण त्या अभ्यासाचं आणि विद्वत्तेचं अजीर्ण होऊ नये. सध्या महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये अभ्यासाचं अजीर्ण झालेलं आहे. अजीर्ण झालं की जरा त्रास सुरू होतो पोटाचा. असा त्रास जर काही लोकांना झाला असेल तर महाराष्ट्राचं आरोग्य खातं सक्षम आहे उपचार करते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी तिरुपतीला जाताना शिवसैनिक सुमंत रुईकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला शिवसेनेकडून मदतीचा हात मिळाला असून मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत आज प्राथमिक स्वरूपात त्यांना 5 लाख रुपयांची रोख मदत केली. तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या बरोबर आणि हे आमच्या बाजीराव आले ते तुम्हाला मी पाठवलेलं सहकार्य मिळेल. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या कुटुंबांची काही काळजी करू नका, मुलांच्या शाळेचं वगैरे घराचं काही टेन्शन घेऊ नका, आपण सगळं करू ते साहेब. आणि माझं नोकरीचं पण तेवढं पहा करा. माझ्या नोकरीच्या संदर्भात मला माहिती मिळालेली आहे. तुम्ही बाजीराव चव्हाणकडे सगळी माहिती द्या, डिटेल अजून देते मी. हा हा सगळी द्या. आणि मग एकदा जेव्हा मी पण तिकडे आलो की एकदा तुमची भेट घेईन मी. हो साहेब, तुम्हीच आहेत आता लक्ष देणारे आमच्या कुटुंबावर. आता सगळं होईपर्यंत तुम्हीच पूर्ण जबाबदारी घ्या, लक्ष द्या. तुम्हीच आहेत आता करणारे. आमचा माणूस तर गेला, आता आमच्यात राहिलेला नाहीये, पण आता करणारे सगळं तुम्हीच आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही करताल सगळं व्यवस्थित. पक्ष, शिवसेना सगळं व्यवस्थित करेल मला खात्री आहे. तरी सगळं करा व्यवस्थित, सगळं आमचं कुटुंबाचं शेवटपर्यंत लक्ष द्या. काळजी करू नका. उद्धव साहेबाचे साहेबाला दीर्घ आयुष्य लाभा म्हणून आपले शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक सुमितजी रायकर साहेब, रुईकर साहेब हे तिरुपती बालाजीला जात असताना त्यांचं आधीच अर्ध्या वाटामध्ये निधन झालं. तर त्या कुटुंबाची पूर्ण साहेबाला माहिती, एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्याचे साहेबाला ज्यावेळेस कळलं की साहेबांनी तात्काळ लगेच साहेबांनी पालकत्व स्वीकारला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळ म्हणले की बाजीराव ती त्यांना तू त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी आपल्याला पहिली मदत पोहोचली पाहिजे म्हणून साहेबांनी आज 5 लाख रुपये इथं पाठवून दिलेले आहेत. आणि साहेबांनी म्हणले 2-4 दिवसामध्ये त्यांची पूर्ण माहिती घे, घराचा वगैरे प्लॅन बघून त्यांना जागा वगैरे नसेल तर जागा वगैरे घेऊन, असेल जागा तर त्यांना घर आपल्याला बांधून द्यायचं आहे. आणि पुढील पूर्ण त्यांचं शिक्षणाची जिम्मेदारी पूर्ण पालकत्व हे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारलेलं आहे. आणि शिंदे साहेबांचं आणि सकाळी ह्यांचं व्हिडिओ कॉलवर पण बोलणं करून दिलेलं आहे. साहेब पुढच्या आठवड्यामध्ये फॅमिलीला भेट द्यायला येणार आहे. नांदेड जिल्ह्यात मागच्या 1.5 महिन्यात 303 जण विदेशवारी करून आले आहेत. या दक्षिण आफ्रिकेतून हिमायतनगर इथे आलेल्या 3 जणांचा समावेश होता. या तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून त्यांची ओमिक्रॉनची चाचणी केली असता यातील 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना आपण आयसोलेट केलेलं आहे, त्यांना दुसऱ्या संपर्कामध्ये येऊ देत नाही. आणि वॅक्सिन एकच हा रामबाण आता कोविडच्या प्रादुर्भावासाठी आपण रोखण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे सगळ्यांनी उर्वरित जे 75% लोकांनी वॅक्सिनेशन घेतलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, जे उर्वरित 20% लोक आहेत त्यांनी लवकरात लवकर वॅक्सिन घेऊन आपल्याला आणि आपल्या परिवाराला प्रोटेक्ट करायला पाहिजे. बोदवड नगरपंचायतीपासून सुरू असलेल्या राजकीय वैमनस्यातूनच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे यांनी केला. त्या म्हणाल्या की हा हल्ला मला घाबरवण्यासाठी होता, मात्र मी या हल्ल्याने घाबरणार नाही. मी महिलांच्या पाठीशी आहे आणि अशीच कायम उभी राहील. थोडे दिवस आधीच म्हणजे
जवळजवळ 2-4 दिवस आधीच बोदवड नगर पंचायतचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये व्होटिंगच्या दिवशी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भैयासाहेब पाटील आणि मी जेव्हा मतदान केंद्रांवरती फिरत होतो त्यावेळेस काही लोकांनी शिवसेनेच्या लोकांनी आमच्यासोबत हुज्जत घातली, धक्काबुक्की केली. त्याच्यानंतर या सगळ्या प्रकाराबाबतीत आम्ही SP साहेबांना निवेदन देखील दिलेलं होतं. आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी देखील ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध व्यक्त केला होता की असं कुठल्याही व्यक्तीच्या अंगावरती धावून जाणं किंवा जो काय त्या दिवशी धक्काबुक्कीचा प्रकार झालेला आहे त्या प्रकाराबाबतीत आम्ही त्याही दिवशी निषेध व्यक्त केला. आणि त्यानंतर भैयासाहेब असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी जे अवैध धंदे जागा आमच्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये चालू आहेत त्याही बाबतीत आम्ही लेखी तक्रार SP साहेबांकडे दिली होती. आणि 2 दिवस आधी मुक्ताईनगर शहरामध्ये रात्री 11 वाजता आमच्या मुक्ताईनगर शहराच्या शहर अध्यक्ष नीताताई पाटील यांच्या घराजवळ त्यांचे पती जे आमचे सोशल मीडिया प्रमुख जिल्हाध्यक्ष आहेत त्या दोघांच्या घरी 10-15 लोकं जाऊन त्या लोकांनी त्या दोघांना धमकवण्याचा प्रयत्न केला, अश्लील शिवीगाळ केली आणि त्या महिलेचा हात पकडून तिचा विनयभंगाचा जो प्रकार त्यांनी केला त्या ही दिवशी रात्री 11 वाजता मी त्या सगळ्यांच्या म्हणजे त्या ताईंच्या मदतीला धावून गेले. आणि जो काय प्रकार झाला तो सगळा मीडिया तुम्ही सगळ्यांनी बघितला आहे, त्या गोष्टीची आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. काल रात्री रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची तक्रार मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आली होती. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून लवकरात लवकर सत्य बाहेर येईल अशी माहिती जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी दिली. काल रात्री अंदाजे 9 च्या सुमारास ॲडव्होकेट रोहिणी खडसे मॅडम या चांगदेव असून मुक्ताईनगरकडे येत असताना रस्त्यावर काही इसमांनी 3 मोटरसायकलवर येऊन त्यांच्या गाडीवर रॉडने त्यांच्या गाडीच्या फ्रंट ग्लासवर तसेच बोनेटवर हल्ला केला. तसेच इतर एका आरोपीने पिस्तूलसुद्धा रोखले. अशा प्रकारची फिर्याद ही त्यांनी दिलेली असून त्या फिर्यादीच्या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 307 IPC तसेच आर्म्स ॲक्ट 325 व रायटिंगच्या IPC इतर सेक्शन्सच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण 6 आरोपी असल्याचं त्यातील 3 आरोपींची नावे फिर्यादीमध्ये देण्यात आलेली आहेत व या घटनेचा तपास पोलिसांकडून चालू आहे. रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी निषेध व्यक्त करत पक्ष कोणताही असो मात्र एक महिला म्हणून मी त्यांच्या सोबत आहे आणि महिलांवर अशा पद्धतीने हल्ले होत असतील तर ती अत्यंत चुकीची व निषेध करणारी घटना आहे असे ते म्हणाल्या. काल संध्याकाळी 8:30-9 च्या सुमारासमध्ये काल रोहिणीताई तिकडे चांगदेवला गेलेल्या होत्या. तिकडनं त्यांनी सांगितलं की लग्नावरनं आल्यानंतर जो काही प्रकार त्यांच्या गाडीवर काय रात्री हल्ला झालेला आहे आणि नक्की हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य झालेलं आहे की असा प्रकार आजपर्यंत कधीही मुक्ताईनगरमध्ये मुक्ताईनगर विधानसभामध्ये किंवा मित्रमध्ये जिल्ह्यामध्ये असं झालं नसेल की कोणत्या महिलेवर अशा पद्धतीने कोणी हल्ला केला असेल. माझा आपल्या माध्यमातनं प्रशासनाला एवढंच विनंती असेल की जो कोणी गुन्हेगार याच्यामध्ये असेल त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई त्वरित झालीच पाहिजे. कारण की आज आपण बघताय की महिला ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करते. आज मी एक खासदार म्हणून काम करते, माझ्यासारख्या अशा अनेक महिला आहे ज्या चांगल्या पदांवर काम करताय, सामाजिक काम करताय. आणि त्याच्यापेक्षाही मी म्हणेल आज सर्वसाधारण ज्या महिला बाहेर आज फिरतात काम करतात आज त्यांच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभा राहतो की आज त्यांची सेफ्टी आहे की नाही. की अशा पद्धतीने कोणाच्या गाडीवर वार करणे म्हणजे अतिशय धोकादायक आहे. आणि विशेष म्हणजे मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटते की तो रस्ता आमचा रोज येण्याजाण्याचा आहे, काही नवीन रस्ता आहे अशातलाही नाही, गावाच्या जवळचा रस्ता आहे आणि सातत्याने तिथे येणं जाणं सगळ्यांचं असतं, आमचं येणं जाणं असतं, आमचे मुलं तिथे जातात, आम्ही रोज जातो. आणि अशा रस्त्यावर एवढ्या मोठ्या पद्धतीने गाडीवर हल्ला करणं हे खरंच खूप म्हणजे आम्हाला म्हणजे
आज सांगता येत नाही की अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहे आणि प्रशासन याच्यावर तत्काळ प्रशासनाने कारवाई करणं हे अतिशय गरजेचं आहे. काल मी आय जी साहेबांशी पण रात्री बोलली, एस पी साहेबांशी मी बोलली, कारण की मुक्ताईनगर शहरामध्ये असे अनेक गुन्हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्या संदर्भातही माझी म्हणजे जस्ट हा हे सगळं घडायच्या आधी अर्धा तास आधी मी पी आय साहेबांना घेऊन बसली होती आणि त्यावेळेसच आम्ही हे सगळे विषय बोलत होतो की मुक्ताईनगरकडे जास्त लक्ष द्यायची गरज आहे. काही ना काही प्रकार दर 8 दिवसाने समोर येत आहे, महिलांच्या बाबतीत असतील, गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये असतील, आणि अशा पद्धतीने प्रशासनाचं काम करत असेल तर हे योग्य नाही आहे. आणि आज घरातली मेंबर म्हणून आणि खासदार म्हणून मी आज ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करते आणि याच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर काल अज्ञात इसमांनी हल्ला केला. या हल्लेखोरांना त्वरित अटक करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मुक्ताईनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यांना 24 तासाच्या आत हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे ही राष्ट्रवादी महिला तर्फे मागणी. नक्कीच आमचं सरकार आहे, पण तरी जरी आमचं सरकार असलं तरी जिथं चुका होत असतील तरी आम्ही राष्ट्रवादीच्या महिला कुठे कुठलेही पदाधिकारी असो जिथं अन्याय होत असेल तिथं त्यांच्या पाठीमागे आम्ही नेहमीच उभं राहण्याचा प्रयत्न करतो. असं नाही की आताच आमचं राज्य सरकार आलं म्हणून आताच हे दारू सट्टा पत्ता जे अवैध धंदे आहेत ते आता सुरू, हे पूर्वीपारपासून चालू आहेत. पण आमची मागणी आहे की निदान आता आमचं सरकार आहे, आमच्या सरकारने तरी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि आम्हाला महिलांना सुरक्षितता द्यावी ही आमची मागणी आहे. सून व सासरा यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मुलाकडून सुनेला मूल होत नाही हे पाहून सासऱ्याने सुनेशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र सुनेकडून या गोष्टीसाठी विरोध होत असल्याने सासऱ्याने सुनेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असता पंढरपूर पोलिसांनी सासऱ्याला ताब्यात घेतले आहे. पंढरपूर तालुक्यातील एका गावामध्ये सुनेला मुलं होत नाहीत म्हणून सासऱ्याने मुलगा आणि सुनेची पंढरपूर येथे डॉक्टरांकडे तपासणी केली. तपासणीनंतर डॉक्टरांनी असं सांगितलं की मुलापासून म्हणजे पतीपासून मुलं होणार नाहीत, त्याच्यामध्ये जननासाठी अडचण आहे. त्यानंतर असं सांगितल्यानंतर सासऱ्याने सून रात्री घरी बाथरूममध्ये आंघोळ करत असताना तिचा चोरून व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ सासऱ्याने सुनेला दाखवून ब्लॅकमेल करून शरीर संबंध प्रस्थापित करण्याची त्या ठिकाणी मागणी केली. याबाबतची जी बाब आहे ती सुनेच्या लक्षात आल्यानंतर सदरचा जी माहिती आहे तिने तिच्या आईवडिलांनी भावांना दिली. त्यानंतर संबंधित जी सून आहे ती तिचे आईवडील आणि भाऊ पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर भादवी 354 अन्वय विनयभंगाचा पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल केलेला आहे. या अनुषंगानं संबंधित जो आरोपी आहे सासरा महिलेचा सासरा जो आहे त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून संबंधित माननीय न्यायालयामध्ये त्याला हजर केलेला आहे. या माध्यमातून मी माता भगिनींना आपल्याला आवाहन करू इच्छितो की आपल्याशी किंवा इतर आपल्या परिचितांशी जर असं काही घडत असेल तर कृपया आपण जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. विलनीकरणाच्या मागणीसह संगमनेरमध्ये विविध संघटना रोडवर उतरल्या असून यावेळी संगमनेर पोलिसांचा आंदोलन स्थळी फौज फाटा हजर होता. संगमनेरात एसटी आंदोलनाला पाठिंबा म्हणून हजारो कर्मचाऱ्यांसह दिव्यांग संघटना रोडवर उतरल्या आहेत. आता या मागणीला प्रशासन काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं राहील. संगमनेर तालुका सर्व दिव्यांग संघटनेच्या वतीने एस टी कामगार बसू आणि भगिनींना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. एस टीचं शासनात विलिनीकरण झालं पाहिजे यासाठी या दिव्यांगाने अनेक दिव्यांग बंधू भगिनींनी आम्हाला आणि अनेक संघटनांनी या मोर्चात सहभागी झाल्याबद्दल मी प्रथमतः दिव्यांग संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. तर शासनात विलिनीकरण झालं पाहिजे, याचा शासनात जर विलिनीकरण झालं नाही तर अनेक जर खाजगीकरण झालं तर अनेक तोटे या ठिकाणी समोर येतील. मी दिव्यांग बांधवांना एसटीमध्ये 1/4 रक्कम भेटते, परत ज्येष्ठ नागरिकांना अर्धं तिकीट भेटतं. दिव्यांग बांधवांसाठी राखीव शीट असतं बसण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव शीट असतात. मी आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो, कळकळीची विनंती करतोय, या कामगारांचं शासनात विलिनीकरण करा. हे कामगार आम्हा दिव्यांग बांधवांना
रस्त्यावर जरी पाहिलं तरी एसटी थांबून आम्हाला उचलून घेतात, आमच्याकडे सामान असलेलं उचलून घेतात, आम्हाला आमच्या जर राखीव सीटावर जर कोणी बसेल असेल तर त्यांना बाजूला करतात ते, आणि आम्हाला बसण्यासाठी या ठिकाणी सोय करतात. आम्हालाच नाही तर ज्येष्ठ नागरिक असेल, इतर काही लोक असतील, शालेय विद्यार्थी असेल, यांच्यासाठी पण एसटीचा अनेक फायदा आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शहर कमिटीच्या व अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा कमिटीच्या वतीने अनेक वेळा आंदोलन करूनही मागण्यांची सोडवणूक झाली नसल्यामुळे दिनांक 20 डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. एकूण 9 मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन सुरू आहे. जे अधिकारमान व पीएम निवेदन कार्यालयातला जो घोटाळा झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये त्याची विशेष चौकशी करावी व आम्ही मागील जे निवेदन दिलेले आहेत त्या निवेदनाच्या अनुषंगाने कारवाई करावी अशी आज आमच्या सीपीएमच्या वतीने मागणी आहे. नांदेड येथील वजिराबाद 56 सर्वे नंबरमध्ये अलका राजू गुलाने यांची जमीन आहे. महानगरपालिकेनं ती जमीन अक्वायर केलेली आहे. त्यांना 20 लाख रुपये मावेजा मिळाला आहे. उर्वरित त्यांचा 5.5 कोटी मावेजा जो आहे तो तात्काळ महानगरपालिकेनं आणि जिल्हा प्रशासनानं त्यांना देण्यात यावा व तेथील भूसंपादन अधिकारी वरिष्ठांना चुकीचा अहवाल पाठवून त्यांना मावेजा कसा देण्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी आणि हे आमच्या आंदोलनाच्या मागण्या जर इथं सुटल्या नाही तर माननीय विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि साधारणतः 3 महिने आम्ही जिल्हाधिकारी नांदेड इथं बसणार आहोत. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. वणी येथील मोमिनपुरा परिसरात मागील 3 दिवसांपासून अज्ञात इसमाकडून अल्पवयीन बालकांवर बॅटरीच्या आतील घटक डिस्टिल वॉटर टाकून जखमी करण्याचे सत्र सुरू आहे. वणी येथील हमीद चौकात राहणाऱ्या बालकांवरच हे हल्ले केले जात आहेत. या प्रकरणी पीडित बालकाच्या वडिलांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार SDPO यांच्याशी मी चर्चा केली. परवा शनिवारी, काल रविवारी आणि आज लागोपाठ त्याच परिसरामध्ये कुणी दुचाकीवरून काही युवक येत आहेत आणि लहान मुलांवर तो जो काही ॲसिड सदृश किंवा जे केमिकल आहे किंवा लिक्विड आहे हे टाकलं जातं आहे. हा लागोपाठ 3 घटना घडलेल्या आहेत, परंतु परवाच्या आणि कालच्या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जखम किंवा कोणत्याही प्रकारचे व्रण त्या लिक्विडमुळे दिसून आलेले नाहीत. परंतु आज डॉक्टरांनी तपासणी केली असता डॉक्टरांनी त्या बर्न इंजुरी नाही आहेत किंवा ॲसिडच्या ज्या जखमा असतात तशा त्या नाही आहेत, परंतु ज्या स्किनवर ॲब्रेजनसारखे जे रिमार्क्स उमटलेले दिसत आहेत तर ते बरे होण्यासाठी 7 ते 8 दिवसाचा कालावधी लागेल असं इंजुरी सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आता वणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
आणि सीसीटीव्ही फुटेज आणि त्या परिसरातले जे आय विटनेसेस आहेत यांच्याद्वारे हे आरोपी कोण आहेत, हे वाहन कोणतं आहे, कोणत्या उद्देशाने ते आलेले आहेत याबद्दलचा सखोल आणि सविस्तर तपास करण्यात येत आहे. मध्यंतरी अवकाळी व धुके यामुळे पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढले आहे. 15 दिवसापूर्वी रब्बीच्या हरभऱ्याला पोषक थंडीचे वातावरण झाल्याने हरभरा थोडा डोलदार झाला, मात्र डोलदार हरभरा करण्यासाठी फवारणी करावी लागली. पुन्हा वातावरणात बदल होत असून डोलदार हरभऱ्यावर अळ्यांची वक्रदृष्टी दिसत असून शेतकरी पुन्हा फवारणीच्या खर्चात अडकला आहे. हा हरभरा राजूच्या जातीचा आहे, पेरून 2 महिने होत आले. हरभरा सध्या 1 नंबर आहे, पण सध्या याच्यावरती आळ्याचा फार मोठा प्रादुर्भाव झालेला दिसतोय. त्याच्यामुळं काय चालू आहे? त्याच्यामुळं सध्या ही फवारणी चालू आहे. किती फवारणी? ही दुसरी फवारणी. कुठलं कुठलं औषध घेतलं आहे? त्याच्यामध्ये बूम फ्लावर घेतलं आहे, कीटकनाशक म्हणून झेन घेतलं आहे. एका फवारणीला खर्च किती येतो? एका फवारणीला साधारण एकरी खर्च येतो 800 रुपये. फवारण्याचा खर्च वगैरे? फवारण्याचा खर्च वगैरे धरून 1100-1200 रुपये पण जात आहे. आळीचा प्रादुर्भाव कसा आहे सध्या? आळीचा प्रादुर्भाव भयंकर आहे. कारण काय त्याचं? वातावरणातलं? वातावरणातला बदल, आबाळ. नाव काय? थंडी कमी. नाव बाळासाहेब कावळे. चोपड्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 136व्या वर्धापन दिनानिमित्त कस्तुरबा विद्यालयात काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य मधुकरराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर चोपडा शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष केडी चौधरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आज 136वा वर्धापन दिवस आहे. 28 डिसेंबर 1885 रोजी तत्कालीन ब्रिटिश एक निवृत्त अधिकारी सर ॲलम हून यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती. या काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ओमेशचंद्र बॅनर्जी होते आणि पहिलं अधिवेशन मुंबई इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं भरलेलं होतं. काँग्रेस पक्ष स्थापनेचा उद्देश असा होता की भारत हा विविध जात धर्म पंथ याचा प्रदेश आहे, म्हणून काँग्रेस पक्षात हिंदू मुसलमान शीख ईसाई या सगळ्या लोकांना सामावून घेण्याची ताकद आहे आणि भारताच्या आधुनिक इतिहासात आणि भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात काँग्रेस पक्षाचे फार मोठे योगदान आहे. अनेक नेत्यांचे बलिदान आहे. आज आमचे जळगाव जिल्हा काँग्रेसचे नेते आणि आमच्या सगळ्यांचे नेते ॲडव्होकेट भैयासाहेब संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने चोपडा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आम्ही चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 136वा वर्धापन दिवस आम्ही आज साजरा केला आहे. याप्रसंगी चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के डी चौधरी सर यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आबासाहेब मधुकरराव पाटील यांनी ध्वजारोहण केलं. नागपुरात सोमवारी कोविडच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने बाधित 3 रुग्णाची पुष्टी झाली. 4 दिवसांनंतर पुन्हा आणखी एकाला लागण झाल्याने शहरात चिंता वाढू लागली आहे. नागपुरातील कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी प्रशासनाने या संदर्भात नोटीस बजावली होती, त्यानुसार मंगळवारी 28 डिसेंबर पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक सुरू असून त्यानंतरच त्यावर बोलणे योग्य ठरेल, तर नितेश राणे यांना सुडाच्या भावनेतून फसवले जात आहे ज्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले जातील असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नागपूर विमानतळावर सांगितले. कसल्या अटकेबद्दल काय केलं नितेश राणेंनी? काही संबंध नसताना येणाऱ्या जिल्हा बँकच्या निवडणुकीत पराभव होईल 70 लोकांच्या आणि म्हणून सुडाच्या भावनेतून ते असं म्हणजे अजून ठरलंय केस टाकले काय मला माहीत नाही. मी काल जिल्ह्यात होतो पण तोपर्यंत काही नव्हतं, पण हे सुडाच्या राजकारणातून चाललेलं आहे. नागपुरातील शांतीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत विद्युत विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला शिवेगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कश्यप कॉलनीतील भुसानी कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल सचिन महल्ले सहायक अभियंता आहेत बिनाकी परिक्षेत्रातले, तर ते एका वीज वसुली थकबाकी वसुली करण्याकरता कश्यप कॉलनी येथील जिशान मुसानी यांच्या घरी गेले असता जिशान मुसानी यांनी त्या अभियंता आणि त्यांची जी सरकारी टीम होती त्यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. त्या संदर्भात शांतीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीला देखील अटक करण्यात आलेली आहे. विदर्भात गोंदिया जिल्ह्यात अजूनही सर्वाधिक थंडी आहे. 27 डिसेंबर रोजी गोंदियाचे तापमान 12.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 28-29 डिसेंबर रोजी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. डॉक्टर गादेवार यांच्या पत्नी पुष्पा कलाकार स्वाती गादेवार यांना एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आपल्या नामी केले आहे, ज्यासाठी त्यांचे भरभरून कौतुक होत आहे. नागपूर शहरातील द्वारका वॉटर पार्क मध्ये बंजी जम्पिंग सुरू करण्यात आली आहे, ज्याचे उद्घाटन राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. ये पार्क बनाए हुए धर्माभियाने, धर्माभिया ये सारे खुशियाँ उस सारे परिवार को दे रहे हैं. जब बच्चे यहाँ पे हंसते हैं तो हर माँ बाप खुश होता है. इतनी सारे उनके पास दुआएं, इतने सारा वेल विशेष उनको हर साल हर जन्म में मिलते रहे. ये एडवेंचरस पार्क विल बी वन ऑफ द बेस्ट इन सेंट्रल ऑफ इंडिया. इतना मैं उनको शुभकामनाएं देता हूँ. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.